नमस्कार दोस्तांनो मी आपल्या सुमेदा स्मॉल टेरेस गार्डन या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करते आहे आज आपण माहिती घेणार आहोत अत्यंत मनमोहक आणि सुंदर अशा बालसम या फुलांच्या प्लांटबद्दल तर बालसम याला विविध नावाने भारतामध्ये ओळखले जाते इवन आपल्या महाराष्ट्रामध्ये पण विविध ठिकाणी विविध असे त्याची नावे आहेत काही ठिकाणी याला गुलचिवडी तर काही ठिकाणी याला गुलछडी तर काही ठिकाणी याला तेरडा असे म्हटले जातात गुलछडी किंवा तेरडा या वनस्पतीची साधारण उंची तीस ते नव्वद सेंटीमीटर अशी आढळून येते तसेच हे झाड साधारण रोपट्यासारखे तसेच एखाद्या झुडपासारखे वाढून येते याची खोडे मासल असून फांद्या आखूड असतात आणि पानांची लांबी साधारण पंधरा सेंटीमीटर असू शकते त्याचप्रमाणे पाने जे आहे ते निमुळते होत जातात आणि कड्याला दंताकार किंवा दातेरी असा आकार असतो ह्याची पाणी निमुळती असल्यामुळे आपण ही वनस्पती सहजपणे कुठेही ओळखू शकतो याशिवाय फुले हे विविध रंगाते असतात एकेरी किंवा झुब्यांमध्ये सुद्धा फुलांची रचना आपण्यास पाहण्यास मिळते काही या वनस्पतीची फुले गुलाबासारखी दिसतात त्यामुळेच हे झाड अगदी बहिरून आल्यावरती अगदी सुंदर तसेच मनमोहक असे दिसते तेरड्याच्या पानामध्ये औषधी गुण आहे त्याशिवाय फुलांमध्ये देखील औषधी गुण असून काही वेळेस त्याचा उपयोग रंग बनवण्यासाठीसुद्धा केला जातो तर पाहूयात आता तेरडा किंवा गुलछडीची लागवड बालसम या वनस्पतीची लागवड अगदी सोपी आहे ती लागवड तुम्ही साधारणत बियांपासून किंवा एखाद्या छोट्याशा फांदीपासून पण जमिनीमध्ये पुरून करू शकता काळजी घेण्याची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही जमिनीमध्ये सीड्स पुराल तेव्हा ते फार खोल न पुरता अगदी अर्धा इंच मातीच्या आतमध्येच टाकावे बालसमच्या सुदृढ आणि नैसर्गिकरित्या समृद्ध अशा प्लांटची जर आपल्याला उगवण करायची असेल तर आपल्याला साधारण माती ही वालुकामय किंवा चिकन माती असावी आणि पाण्याचा योग्य असा, असा निचरा होणारी माती आपण घ्यावी त्यानंतर सौम्य प्रमाणामध्ये आपल्याला पोटॅश किंवा जर शक्य असेल तर शेणखत किंवा गांडूळ खत टाकावे जेणेकरून झाडाची उंची तसे सुदृढ असे पुष्कळ प्रमाणात सुंदर असे फुले मिळतील आणि त्याशिवाय आपल्याला पुष्कळ प्रमाणामध्ये बीज ही मिळेल आणि हे बीज साधारणतः आपल्याला वर्षा ऋतूच्या शेवटी आपणास मिळू शकतात तसेही बालसम ही वनस्पती जानेवारीमध्ये लावली तर आपल्याला एप्रिलपर्यंत साधारण फुले मिळतात आणि बिया पण मिळू शकतात आणि जर आपण मे किंवा जूनमध्ये लावली तर आपल्याला ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत आपल्याला साधारण ही वनस्पती आणि त्याची फळं मिळू शकतात <गणीग> बालसम या झाडांना साधारण उन्हाची आवश्यकता असते त्यामुळे जर प्रखर उन्हामध्ये तुम्ही जर या झाडाला ठेवलं तर होऊ शकते की बालसम या झाडाची पाणी तपकिरी किंवा पिवळे पडून वाळून जातील शिवाय तसेच फुलेही वाळून जाऊन गळू शकतात त्यामुळेच आवश्यकतेनुसार झाडाला पाणी घालावे अति पाणी घालणेही कदाचित झाडाला नुकसानदायक होऊ शकते तर कशी वाटली तुम्हाला आज ही बालसम झाडाची माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर मग बालसम या वनस्पतीला तुमच्या कुंडीमध्ये जागा देऊन तसेच तुमच्या परसबागेमध्ये जागा देऊन आपली बाल्कनी तसेच परसबाग सुशोभित करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा थँक्यू